विरोधकांची बैठक होते पाटण्यामध्ये, काय सांगा? विरोधकांची नाही, देशावर प्रेम करणाऱ्या, हा देश सुरक्षित राहायला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या घटनेचं संरक्षण झालं पाहिजे, या भूमिकेतच काम करणाऱ्या पक्षाची एकत्रित बैठक होत आहे. कारण ज्या पद्धतीनं आज घटनेचं पूर्णपणे ज्या पद्धतीनं राज्य घटना आहे, त्यांचा कसा छेद द्यावा, फक्त यंत्रणा हाताशी धरू. उदाहरणार्थ राहुल गांधीचं सदस्यत्व रद्द करणं, शिवसेना पक्षाची नोंदणी रद्द करणं, लोकशाहीचा अवमान आहे. म्हणून अशा पद्धतीने लोकशाहीवर हल्ले भारतीय जनता पार्टी करते. ही लोकशाही सुरक्षित राहिली पाहिजे, ही राज्य घटना सुरक्षित राहिली पाहिजे, या हेतून विरोधी पक्ष एकत्र येतो. मला तर निश्चित हिंदुस्थानात येणार एक वेगळं चित्र दिसेल. काँग्रेसने ठाकरे गटाच्या 6 जागांवरती दावा सांगितलाय, काय सांगा? ज्याला ज्याला ज्याच्या त्याच्या पक्षाचा दावा दाखल करण्याचा अधिकार आहे, मी म्हणेल की आम्हाला 48-48 जागा लागायची. म्हणून असं होत नसतं, परंतु 48-48 मतदारसंघ सगळ्या पक्षांनी प्रभावीरित्या काम करणं गरजेचं असतं. कारण एखादा कमी ताकदीचा पक्ष असेल आणि एखादा जास्त ताकदीचा पक्ष असेल, तर मला वाटतं त्याच्यातून कोणता जास्त ताकदीचा सुद्धा निवडून येत आहे. मग मी म्हणून सगळ्यांनी आपली आपली शक्ती, आपली आपली ताकद लावली पाहिजे. म्हणून सगळ्यांनी आपापले पक्ष मजबूत केले पाहिजे. Yes.